सांगली जिल्ह्यातील काळमवाडी येथील विहिरीत पडलेला बैलाला वाचवण्यासाठी मालक तब्बल 2.5 तास बैलासह पाण्यात पोहत होता. अखेर जेसीबी आणून जीव वाचवण्याचा हा थरार 2.5 तासानं संपुष्टात आलाय. सर्वांनी यावेळी सुटकेचा निश्वास देखील सोडला. बैलाला अंघोळ घालत असताना रस्त्यावरील वाहनात बघून उडी मारल्यानं बैल विहिरीत पडला. पाणी खोल असल्यानं बैलाला बाहेर काढणं अवघड झालं होतं.